आता जे सगळ्यांना पहिल्यांदा जय बाळूमामा, आता आपण बाळूमामाच्या मेंढरात आलोय, त्यांचे सेविकर आहे, त्यांच्याशी आपण दोन शब्द बोलणार आहोत. पहिल्यांदा जय बाळूमामा. जय बाळूमामा. दादा तुम्ही किती दिवस झाले सेवेत आहे? 2 महिने झाले. तसा तुमचा दिन दिवसाचा पर्याय हे कसा आहे? दिनक्रम चांगला जातो. दिनक्रम शेतकरी काय अडवतात का? कोण अडवतो कोण नाही. बर, तुम्ही 6 महिने आहेत कि वर्षात? वर्षातले 6 महिना. 6 महिना आता झाले. 2 महिने. 2 महिने. बर बबलू, आता तुम्हाला विचारतो, तुम्ही किती दिवस झाला आहात मेंढरात? मी 1.5 वर्ष झाला. 1.5 वर्ष झालं. तुम्हाला काय काय वाटत, चमत्कार मामांचा कसा वाटतो, काय वाटतो? चमत्कार आहे पहिल्यापासून आहे. बरे, तुम्ही इथं मेंढर राखताय बरोबर? तुम्ही 1.5 वर्ष इथं राहताय. तुमच्या घराकडे सध्या कसं वातावरण आहे? घराकडे काही सुद्धा अडचण काही सुद्धा हो. तुम्हाला सुनील भाऊ, तुमच्या तुम्ही इथं मेंढर राखताय, घराकडे कसं वातावरण? सुख समाधान चांगलं आहे. चांगलं आहे. बाळूमामाच्या आशीर्वादाने म्हणजे सगळं चांगलं चांगलं आहे. तुम्हाला कुठली अडचण येत नाही? काही नाही. बरं, प्रत्येक शेतकरी सारखा असतो का? चारू देतो का? काय देत नाही? कोण सारखा नसतो. एक चांगला असतो, एक वाईट असतो. शेतकरी बोलवून घेऊन घालायला उठतो. सकाळी सकाळी कितीला उठता तुम्ही? सकाळी 4:30 हा. तिथून पुढे तुमचा दिनक्रम कसा आहे तुम्हाला सांगा. अंघोळ करायची, अंघोळ बिंघोळ करून पिल्ली बिल्ली पाजायची, पिल्ली काढायची बाहेर, पिल्ली काढून परत नंतर आरती करायची, आरती करून जेवण करून मेंढर बाहेर काढायची. मला असं समजलं की इथं या सेवेसाठी एक पाटील म्हणून आलेले आहेत, त्यांना थोडा कसला प्रॉब्लेम आहे, त्यांच्याबद्दल काय सांगणार? त्यांना आल्यापासून किती फरक आहे? थोडा फरक आहे. आता त्याला त्यांना जेवायला येत नव्हता. त्यांना घ्या पुढं. पाटील इकडे या. जय बाळूमामा. मोर्या. जय बाळूमामा. जय बाळूमामा. बरं, तुम्हाला आल्यापासून पहिला काय त्रास होता? आम्हाला काय त्रास नाही, आम्ही आहे त्याच ठिकाणी आहे. बरं, चालते. तुम्हाला कसं वाटतंय, थोडा बदल आहे का नाही? हाय, बदल बदल आहे. आल्यापासून ते कोणासंग बोलत नव्हता, काय नव्हता. फक्त आल्यापासून ते उग बसत होता, एका जागी बसत होता. जागी बसला की त्याला हाक मारल्याशिवाय येत नव्हता. आता त्याला हाक मारायला लागत नाही. म्हणजे मामांच्या तळावर आल्यापासून थोडा बदल झालाय. ताटाला जातो, ताट धुवायला जातो, चहा पितो, आंघोळीला जातो, आंघोळ करून येतो, दर्शन घेतो, परत मेंढराच्या मागणं आणि मेंढर मोरगिरी तेच निघून येतो. कुठं माग बसत नाही, थांबत नाही. आता बोलवायला लागत नाही. चालतंय. जय बाळू. जय बाळू. तुझं नाव सांग नंतर आणि सांग. सुरेश नामदेव पाटील. वडिलांचं नाव? नामदेव तुकाराम पाटील. भावाचं नाव? दत्तात्रय नामदेव पाटील. भावाच्या बायकोचं नाव? दीपाली दत्तात्रय पाटील. भावांच्या पोरांचे नाव? अर्जुन हा दत्तात्रय पाटील. आणि कोण पुरगे? हाय, स्वरा आराध्या स्वरा दत्तात्रय पाटील. पाटील. किती जण राहताय घरात? 2 वर्ष. आम्ही आमचीच घरची लोकसंख्या समाज. हा हा. बर बर, ठीक आहे. आमचं कुटुंब 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 सगळं बस. आता सध्या मेंढर दुपारची विश्रांती करून निघालेले आहेत चरण्यासाठी. बघा, पाहतच असाल तुम्ही. आता पुढचा नीती दैनंदिन हे सगळं तुम्हाला आम्ही येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल. किती वाजता बसतात इथे येऊन? इथे येऊन आता सध्या 1 ला बसले. दिवसाचा दिनक्रम कसा असतो? दिवसाचा सकाळचा दिनक्रम 5 ला उठतात, 6 ला कुकरी पाजतात, 6 नंतर कुकरी पाजून झाल्यानंतर जेजत आंघोळ करतो, दर्शन घेतो मामांच्या, त्यानंतर 9 ला आरती होते, नंतर जेवण करून आम्ही निघतो. त्यानंतर 1 वाजता मेंढरं बसवतो, 1 नंतर 3, 6 वाजता तळा जाऊन परत कोकरी पाजणे, परत संध्याकाळी 8 वाजता मामांचा धूप फिरतो, 9 वाजता आरती होते आणि नंतर झोपतात. सकाळी 5 पासून परत आहेतच दिनक्रम चालू होते. बरं बरं. दिवसभर पाण्याचं कसं नियोजन असतं बकऱ्यांचं? पाण्याचं जिथं पाणी तर आता इथं सध्या नाही. पाणी जिथं भेटेल, जिथं नसेल तिथं आम्ही स्वतः सगळे भक्त आहेत आमचे सेवेकरी, प्रत्येक घरापाशी जातो. दादा 12-12 भांडी घेतो, भांडी भरून पाणी ठेवतो. बरं. आणि चरायला काय अडचण? चरायला सध्या तरी काय अडचण नाही. पाऊस नाही तरी शेतकरी स्वतः म्हणतो येऊन माझ्या रानात पायतर लावून जावं.
होय ना म्हणजे चरायचं काय अवघड नाही अडचण नाही अडचण नाही अशी कधी अडचण आली का चरायसाठी अजून तर नाही मामांच्या कृपेने आली नाही आणि आम्हाला वाटतं इथून पुढे पण येणार नाही बरोबर संजय हरिभाऊ कंसे कंसेगाव कुरबावी कुरबावी मामा आज तुमच्या रानात बाळूमामाची मेंढरं आले एकदा सोडून दोनदा आले तरी तुम्ही आम्हाला काय बोलत नाही ह्याच्या ह्याच्या मागचं कारण सांगताल जरा मामांनी तुमच्यासाठी काय केलंय काय नाही मामांनी चांगलंच केलंय चार शब्दात मामांनी आलेला अनुभव अनुभव तुम्ही सांगा तुमच्यासाठी काय त्या मामांनी केले हे सांगा आम्हाला अनुभव सांगा चांगलंच ऐकून आहे मामाची मेंढर आहे चांगली शेतात मेंढ्या चरल्या त्याबद्दल काय तुम्हाला उत्पन्न वाढ वगैरे काय असेल होईल ना चांगलं आता चारताय म्हणजे आता पुढल्या वर्षी कळेल तर मामांच्या तळावाल्यावर तुम्हाला काय जाणवत का समाधान वाटत बरं मेंढर राहण्यात येऊन गेली काय तुम्हाला त्याच्याबद्दल काय फरक बिरक वाटतोय का नाही दुख नाही वाटत फळ पाऊस नाही मामाला म्हणावं की पाऊसच पडावा पाऊस येणार मामांच्या आशीर्वादाने पाऊस येणार पण तुमच्या राहण्यात आज मेंढर आलेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय अभिमान वाटतोय का काय वाटत अभिमान वाटतोय की चालतंय माझी मेंढरं एवढी चरतायत तुमची तुम्ही म्हणताय माझ्या 6000 आहेत तरी पण तुम्ही आज आम्हाला रानात मेंढरं घालून दिली त्याच्याबद्दल दोन शब्द मामांनी तुम्हाला कुठं कधी अडचणी तुमच्या आलेत आले नाहीत अजून मामांच्या कृपेने अजून अडचणी आल्या नाहीत चालतंय धन्यवाद जय बाळा.